नमस्कार, स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या जे काही बातम्या असतील तुम्हाला त्याची लवकरात लवकर अपडेट येत राहील. तर नुकसान भरपाई जी काही शेतकऱ्यांसाठी आलेली आहे, तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीच म्हणावी लागेल. 2020 आणि 22 जे काही शेतकऱ्यांची नुकसान झालेली होती, तर त्या नुकसानीचा जीआरसुद्धा मागे आलेला होता, पण आता त्या जीआरचे काही बदल करण्यात आले असून ते शासन शुद्धीपत्रक आलेले, तर ते शुद्धीपत्रकमध्ये महत्त्वाची एक अशी माहिती आलेली, तर ती शुद्धीपत्रक आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेच स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कळेल. आणि जे काही शासन शुद्धीपत्रक आहे जे तुम्हाला संपूर्ण बघायचं असेल, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यात 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हे शुद्धीपत्रक आहे. तर महाराष्ट्र शासनाने हा शुद्धीपत्रक काढलेले आहे. 27 मार्च 2024 हा शुद्धीपत्रक आहे. तर तुम्हाला वाटत असेल की हा एडिट केलेला असून, जर तुम्हाला असं वाटत असेल की हा एडिट केलेलं शुद्धीपत्रक आहे, तर या शुद्धीपत्रकाची जी काही लिंक आहे ती लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही हा शुद्धीपत्रक डाउनलोड करून संपूर्ण शुद्धीपत्रक बघू शकता. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शुद्धीपत्रकाची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण शुद्धीपत्रक बघा. तर शासन शुद्धीपत्रक 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक 21/2/2024 शासन निर्णयाद्वारे निधीत वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम 106,64,94,000 फक्त. तर त्याच्यामध्ये ऐवजी रुपये येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात की ₹112,39,21,000 फक्त इतकी वाचावी सुधारित पत्रासोबत जोडलेले आहे. तर रक्कम वाढून देण्यात आलेली आहे, तर असे याच्यामध्ये दाखवण्यात आलेले. तर खालीसुद्धा आपण येथे बघू शकतात की जे काही शासनाने रक्कम वाढून दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये येथे तुम्ही बघू शकतात की अशा प्रकारे विभागीय आयुक्त कालावधी प्रस्तावाचा दिनांक जिल्हा शेतीपिके नुकसान शेतजमिनीचे नुकसान आणि संपूर्ण असे जे काही कारण आहे ते दाखवलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण विभागीय आयुक्त बघणार आहोत. तर याच्यामध्ये कोकणचं एक विभागीय आयुक्त आहे, नागपूर असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमधले जे काही जिल्हे आपण येथे बघणार आहोत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हे तुम्ही येथे बघू शकतात की छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव. तर अशा एकूण जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे. तर हा शुद्धीपत्रक अशा प्रकारे आलेले आहे. तर संपूर्ण शुद्धीपत्रक तुम्हाला बघायचं असेल तर खाली लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही हा शुद्धीपत्रक डाउनलोड करून बघू शकता. तर या अगोदर पीक विमा असेल 2022 त्याची यादी आलेली आहे, तर त्यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. आणि महिलांना सर्वात महत्त्वाचे जे काही महिलांना मोफत शिलाई मशीनचे अर्ज सुरू झालेले आहे, त्याची लवकरच डेट संपणार आहे. तर ती डेटसुद्धा कोणती असणार आहे, तर अर्ज कुठे व कसा करायचा याबद्दल मी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती व्हिडिओ मग नक्की बघा. आणि या अगोदर खूप सारे योजनांचे व्हिडिओ जे काही बनवले त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते व्हिडिओ नक्की बघा आणि जेणेकरून तुम्हाला सर्वात महत्त्वाची अशी मोठी मदत होईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेतकरी मित्रांना शेअर करा. व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.